मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या 30 वर्षीय कोरोना बाधित युवकाचा दुर्दैवाने उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या युवकाने ब्लेडने स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतले होते. तिथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची ही बाब लक्षात येतात. त्याच्यावर उपचार करण्यात आले पण उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेने बाकीचे कोरोना बाधित भयभीत झाल्यानं त्यांना शासकीय रुग्णालयातून हलवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हर्षदा सोनवणे यांनी. अकोल्यामध्ये आज सकाळच्या सुमारास एका कोरोनाबाधित रुग्णाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे आणि त्याचा उपचार दरम्यान जो आहे तो मृत्यू झालेला आहे. आपण शासकीय रुग्णालयाच्या समोर आहे. या शासकीय रुग्णालयामध्ये आयसोलेशन वार्डमध्ये त्याचा उपचार चालू होता. त्या उपचार दरम्यान त्यांनी ब्लेडनी स्वतःच्या अंगावर गळ्यावर वार केलेत आणि त्याच्यामुळे तो गंभीर स्वरूपात जखमी झालेला होता आणि त्याचप्रमाणे ते उपचार दरम्यान त्याचा मृत्यूही झालेला आहे. हा युवक जो आहे तो 30 वर्षाचा युवक आहे. तो प्रॉपर आसाम येथील आहे. तो एका पातूरला एका लग्नाच्या समारंभात एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाली आणि इथे शासकीय रुग्णालयात त्याला आयसोलेशन वार्डमध्ये त्याच्यावर उपचार चालू होता. त्याच दरम्यान त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्याचा मृत्यूही झालेला आहे. सगळ्यात मोठी खळबळजनक गोष्टच म्हणावं लागेल. आणि त्याच्या जे बाकीचे कोरोनाबाधित रुग्ण आहेत त्यांना ते या घटनेमुळे भयभीत झाल्यामुळे त्यांना इथून हलवण्याचे प्रयत्न चालू आहेत. हर्षदा सोनवणे, जय महाराष्ट्र न्यूज, अकोला.